हरिओम, मी दर्शिता वीरा गाडीगावकर. मी साल 2013 पासून बापू परिवारात आहे. तसे मला बापूंचे बरेच अनुभव आले, पण करोना काळात आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. माझे लस घेणे बाकी होते म्हणून मला ओळखीने लस देण्याचे ठरवलेले. त्या दिवशी आम्हाला फोन आला की तुम्हाला लस देणे आहे, म्हणून आम्ही घाईघाईतच जरा लगेचच निघालो. आणि तिथून आम्हाला दुसऱ्या एका कामासाठी जायचे होते. एका कामासाठी म्हणजे सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी एक फोन आलेला, म्हणून आम्हाला लस घेऊन लगेच निघायचे होते. म्हणून मी व माझे पती श्री दीपक सिंह घाडगेवकर आम्ही सिंधी सोसायटी मध्ये म्युन्सिपल हायस्कूलमध्ये लगेचच निघालो. तिथे गेल्यावर आम्हाला वेटिंग रूममध्ये बसायला सांगितले. तिथे विशेष अशी सोय नव्हती वॉशरूमची, म्हणून मी तिथे सहसा नाही गेली. माझे लस घेणे झाले आणि तिथे सांगितलेलं की एक तापाची गोळी घ्या. मी लस घेऊन आम्ही लगेचच निघालो, कारण आम्हाला सॅम्पल फ्लॅटच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. आम्ही लगेच निघाल्यावर मी तिथे वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममध्ये गेल्यावर मला काय जाणवले माहीत नाही, पण तिथून मी घरी आली. गोळी तर घेतलेलीच, पण रात्री अचानक अंग थरथरून ताप आलेला. अक्षरशः मी उडत होती. मला काय झालेले माहीत नव्हते. माहीत होतं ताप येतो, पण तरीसुद्धा एक चादर घेऊन जी थंडी जाते ते चार चादर मला घ्यावे लागल्या. तरी काही ताप उतरत नव्हता. अक्षरशः माझी एवढी हालत झालेली की मला वॉशरूमसाठी जाताना माझ्या पतीचं सहाय्य घ्यावं लागलं. मग मला अचानक जाणीव झाली की काहीतरी विपरीत घडतंय, म्हणून मी माझ्या पतीला एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये उदी मिक्स करायला सांगितलं आणि ते पाणी मी द्यायला सांगितलं. मी ते पाणी प्यायली आणि काही क्षणातच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. आणि त्या अवस्थेतही मी 5 वेळ हनुमान चालीसा मात्र मी बोलली. आणि रात्री कधी अचानक डोळा लागला मला जाणवलंच नाही. मी सकाळी उठली, मी विचार करत बसली की हे काय झालेलं काही कळलंच नाही. त्या बापुरायांनाच माहिती. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित.